कुठलाही खेळाडू घडण्यामागे त्याच्या मेहनतीबरोबरच योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण केंद्र, क्रीडा संकुल इत्यादी पोषक घटकांचा देखील समावेश असतो। त्यामुळे या घटकांचा सर्वतोपरी विकास होणे देखील तितकच आवश्यक असतं। ही गरज ओळखली आहे क्रीडाप्रेमी राष्ट्रवादी काँग्रेसने। आज महाराष्ट्र सरकार मार्फत ग्रामीण आणि नागरी भागात राज्य आणि राष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यात येत आहेत। विभागीय क्रीडा संकुलासाठी 24 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर तालुका क्रीडा संकुलासाठी 1 कोटी आणि जिल्हा क्रीडा संकुलासाठी 8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय नोंदणीकृत कुस्ती आखाड्यांना दुरुस्ती आणि इतर साधन सामग्रीच्या खरेदीसाठी 7 लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जात आहे। महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती बहरत आहे।